सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा बाजार समितीत आठवडी बाजारात कांद्याला 5 रुपये ज्यादा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण आहे। पाहूया सविस्तर बातमी। गुरुवारी आठवडी बाजारात चांगल्या कांद्याला दर 5 रुपयांनी वाढला आहे, त्यामुळे आता कांद्याचा दर 20 रुपये किलोच्या घरात पोहोचला आहे। सातारा बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे दर वाढले, मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना ज्यादा दर मिळाला, यामुळे शेतकरी वर्गात समाधान होते। कांद्याचे क्विंटल मागे 1700 ते 2000 दर मिळत आहे। मागील 15 दिवसांपासून कांद्याच्या दरात जवळपास 500 रुपयांची दरवाढ झाली आहे। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। हा, माझे नाव ज्ञानेश्वर वामन अनपट, राहणार अनपटवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। हॅलो, आम्ही रोज गाडी घेऊन मार्केटला येतो, गेली 4 ते 8 दिवस झालं। साधारणतः कांद्यामध्ये तुमचा घरवा कांदा, हळवा, परत तुमचा घरवा कांद्याची बाजार सुधारणा झाली आहे, 3 ते 4 रुपयाची सुधारणा झाली। तरी ह्या आठवड्यामध्ये कांदा चांगल्या प्रतीने विक्री होत आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा दिलासा मिळत आहे। तरी बळीराजा, अजून अपेक्षा आहेत की साधारणतः मार्केट 5 ते 10 रुपयांना वाढेल अशी आमची अपेक्षा आहे, पण आता आम्हाला थोडासा दिलासा मिळत आहे। तर धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।